हेलो फ्रेंड्स, दिस इज़ प्रशांत सर एंड वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल नारायणी टेक अकॅडमी। मित्रांनो, आपण आपल्या डेली लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो। उगाच मला त्रास का देत आहेस, उगाच इथे का बसला आहेस, उगाच बडबड का करत आहेस, उगाच तेथे का जात आहेस। तर अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। चला तर या वाक्यांसाठीचा फॉर्म्युला आपण समजून घेऊया। उगाज किंवा विनाकारण यासाठी आपण अननेसेसरीली किंवा नीडनेसली या शब्दांचा वापर करतो। मग फॉर्म्युला काय बरं येईल, तर सुरुवातीला सेंटेन्स प्लस वाक्याच्या शेवटी तुम्हाला नीडलेसली किंवा अननेसेसरीली या शब्दांचा वापर करायचा आहे। चला तर याची काही आपण एक्झाम्पल पाहूया। पहिलं वाक्य आहे, उगाच मला त्रास का देत आहेस, वाय आर यू बॉदरिंग मी नीडलेसली, वाय आर यू बॉदरिंग मी नीडलेसली। उगाच इथे का बसला आहेस, वाय आर यू सिटिंग हियर अननेसेसरीली, वाय आर यू सिटिंग हियर अननेसेसरीली। उगाच बडबड का करत आहेस, वाय आर यू ब्लॅबरिंग ऑन नीडलेसली, वाय आर यू ब्लॅबरिंग ऑन नीडलेसली। त्यानंतर पुढचं वाक्य तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेलं आहे, बघा, उगाच तेथे का जात आहेस हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा। आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। टिल देन थँक्स फॉर वॉचिंग।